कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी 10 दिवसांनी वाढला आहे। त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली असून पुढील सुनावणी 23 एप्रिलला होणार आहे। कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांनी 550 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध खटला सुरू असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे। या अर्जावर शुक्रवारी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर सुनावणी झाली। मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या या सुनावणीवेळी ईडीतर्फे ॲडव्होकेट सुनील गोन्साल्विस तर विवेक पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट राहुल ठाकूर उपस्थित होते। या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 23 एप्रिल 2024 रोजी होईल असे न्यायालयाने जाहीर केले असल्याने विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी 10 दिवसांनी वाढला आहे।